नमस्कार मित्रांनो, आज आपण पार्श्वकोन जे आसन आहे ते बघणार आहोत. ते करतात कसं आणि त्याचे फायदे काय आहेत ते आपण आज बघणार आहोत. तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला काय करायचे, दोन पद्धतीनं आपण त्या आसनामध्ये जाऊ शकतो. त्या दोन्ही पद्धती मी तुम्हाला दाखवणार आहे. तर जी पहिली पद्धत आहे त्यामध्ये आपल्याला दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे. दोन्ही पाय जे फूट आहेत, आपले पाय आहेत ते समांतर असतील एकमेकाला, आणि ज्या आपल्या हिल्स आहेत त्या सुद्धा एका लाईनमध्ये एका रेषेमध्ये असतील. या हिशोबाने आपल्याला ते करायचंय. त्यानंतर श्वास घ्यायचा, श्वास घ्यायचा आणि आपला जो फूट आहे, राईट फूट आहे, तो त्याची बोट समोरच्या बाजूला ठेवायची आहे आणि श्वास घ्यायचा आहे आणि स्ट्रेच करायचे काम. ठीक आहे, बघू शकता तुम्ही दोन्ही आता समांतर आहे. श्वास घेतलाय, हात सरळ एका रेषेत शोल्डर लाईन मध्ये आणि आपला फूट ह्या साईडला. ठीक आहे, ह्या पायाची बोट थोडीशी आतमध्ये घ्यायची जेणेकरून पूर्ण वजन एका पायावर येऊ आणि ह्या पायात सुद्धा आपल्याला बॅलन्स करता येईल. ठीक आहे, यानंतर आपल्याला हात या सरळ रेषेमध्ये ठेवल्यानंतर आपला गुडघा वाकवायचा आहे आणि गुडघा आणि अँकल आपला जो पायाचा घोटा आहे तो एका लाईनमध्ये येईल अशा हिशोबाने आपल्याला गुडघा वाकवायचा आहे. त्यानंतर श्वास घेतल्यानंतर श्वास सोडायचा आहे आणि हळूच जो आपला हात आहे उजवा तो हळूच आपल्याला खाली ढेपवायचा आहे. अशा पद्धतीने आपला जो फूट आहे, पाय आहे, त्या पायाच्या शेजारी आपल्याला हात टेकवायचा आहे आणि आपल्याला चेस्ट ओपन करायची आहे आणि आपला डावा हात जो आहे तो वरच्या बाजूला ठेवायचा आहे आणि अंगठ्याकडे बघत राहायचं आहे, थांबवायचं आहे. ठीक आहे, तर यामध्ये जास्त खाली नाही जायचं आहे. आपल्याला बघायचं आहे की आपला जी थाय आहे, जे थाय मसल आहे, थाय जे आहे ते आपल्या मांडी जी आहे ती आपल्या जमिनीला किंवा आपल्या मॅटला समांतर असली पाहिजे अशा पद्धतीने. यानंतर अंगठ्याकडे बघत राहायचं आहे, मागची टाच उचलायची नाही, मागची टाच खाली ठेवायची अशा पद्धतीने. ठीक आहे, चेस्ट ओपन राहिली पाहिजे, वरती बघायचे. जर मानेचा त्रास असेल तर तुम्ही समोर बघू शकता किंवा खाली बघू शकता. जर तुम्हाला शोल्डर पेन असेल तर वरती हात न घेता तुम्ही काय करू शकता, इथे हात सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने राहू शकता. जर तुम्ही ऍडव्हान्स प्रॅक्टिशनर असाल तर तुमचा हात जो आहे ह्या दिशेला आणला तरी चालेल, जेणेकरून ऍडव्हान्स आसनासाठी तुम्हाला प्रॅक्टिस होईल आणि लॅटरल स्ट्रेच सुद्धा तुम्हाला मिळेल अशा प्रकारे. आणि वरती बघायचंय, नंतर श्वास घ्यायचाय, हळू वरती यायचंय पायामध्ये आणि रिलॅक्स करायचंय. सेम काय करायचं आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा हेच आपण करू शकतो. तर मित्रांनो, मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे की जो दोन पद्धतीने आपण ते करू शकतो, तर ती दुसरी पद्धत अशी आहे की आपल्याला प्रथम माउंटेन पोज म्हणजे पर्वतासनमध्ये त्यासाठी जावं लागेल. यामध्ये पर्वतासनमध्ये गेल्यानंतर तुम्ही कोणत्याही बाजूने, जसं उजव्या बाजूने आपल्याला सुरुवात करायची तर उजवा पाय किंवा डावा पाय, तर आपल्याला समजा पाय पुढे घ्यायचा आहे दोन्ही हातांच्या मध्ये. ठीक आहे, दोन्ही हातांच्या मध्ये पाय घेतल्यानंतर आपली जी टाच आहे ती खाली टेकवायची मागच्या पायाची, आणि यामध्ये जो समोरचा हात आहे तो खाली टेकवायचा आहे आणि सेम पद्धतीनं आपल्याला हा हात वरती घ्यायचा आहे. म्हणजे तुम्ही दोन्ही पद्धतीनं सेम म्हणजे ह्या पद्धतीनं वर्त पर्वतासनमध्ये जाऊन करू शकता किंवा डायरेक्टली दोन पायामध्ये अंतर ठेवून अशा पद्धतीने करू शकता. तर तुमच्यासाठी जी पद्धत सोपी आहे त्या पद्धतीने तुम्ही हे आसन करू शकता. तर मित्रांनो, या आसनामध्ये पुन्हा एक म्हणजे जर हे आसन अशा पद्धतीनं जमत नसेल, ज्यांना पोट वाढलेलं असेल, साईड फॅट वाढलेलं असेल, त्यामुळे काय होतं, ज्यावेळी आपण या आसनामध्ये जातो त्यावेळी ह्या ठिकाणी ह्याच ठिकाणी आपल्याला जास्त चिमटी बसते किंवा आपण करू शकत नाही. बऱ्याचदा तुम्हालाही अनुभव आला असेल की हा आसन करताना हा त्रास होतोच. तर मित्रांनो, तुमच्यासाठी आपण व्हेरिएशन आपण मॉडिफाईड जे आसन आहे ते दाखवणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला खाली जायची गरज नाही. तुम्ही काय करायचं आहे, आपला जो फोरआर्म आहे तो फोरआर्म जो आहे तो आपल्याला मांडीवरती ठेवायचा आहे गुडघ्याच्या शेजारी अशा पद्धतीने आणि हा हात वरती. तुम्ही बघू शकता हे एकदम इजपणे एकदम सोप्या पद्धतीने आपण हे आसन करू शकतो. ह्या हातांची बोट अशा प्रकारे ठेवली तर अतिउत्तम, आणि आपल्या वरच्या हाताकडे बघत राहायचंय किंवा जर मानेचा त्रास असेल तर खाली बघायचे. पण हा खांदा असा कॉन्ट्रॅक्ट होऊन द्यायचा नाही आहे, तर हा खांदा एकदम इज पद्धतीने आरामशीर ठेवायचा आहे. समोर बघायचे किंवा खाली बघायचे किंवा वरच्या हाताकडे बघू शकता. अशा पद्धतीने आपण मॉडिफाईड आसन सुद्धा यामध्ये करू शकतो. तर मित्रांनो, या आसनाचा फायदा म्हणजे या आसनामध्ये पूर्ण बॉडीची एक्सरसाइज येते किंवा पूर्ण बॉडीचे जे नर्व मसल्स आहेत त्यांना याचा फायदा होतो.
जसं आपले थाय मसल्स हँड शोल्डर जर तुम्हाला शोल्डरचा पेन असेल तर यामध्ये शोल्डर स्टिफनेस असेल तर हळूहळू ह्या आसनाची प्रॅक्टिस केल्यामुळे शोल्डरची स्टिफनेस जी आहे ती कमी व्हायला लागते. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण दोन पद्धतीने हे आसन कसं करू शकतो आणि ते मॉडिफाईड आसन आपण कसं करू शकतो हे सुद्धा आपण यामध्ये दाखवलं आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा, कारण तुमचे एक लाईक तुमचे एक कमेंट आमचा कॉन्फिडन्स वाढवते. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला अशाच व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या आप्तजनांमध्ये मित्रांमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.